आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल किरकोळ सर्दीने घेतला कोळ्या अथर्वचा बळी अखंड्या गावावर शोककळा घबराटीचे वातावरण कागल तालुक्यातील रणदेवीवाडी येथील अथर्व या केवळ अकरा महिन्याच्या मुलाचा किरकोळ सर्दीच्या आजाराने अचानक मृत्यू झाल्याने गावात खळबळ माजली आहे रणदेवीवाडी येथील अथर्व महेश खाडे वैवर्ष अकरा महिने या लहान मुलाचा आज पहाटे अचानक मृत्यू झालाय याबाबत घरच्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अथर्वला सर्दी झाली होती त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी अथर्वचे वडील त्याला घेऊन हुपरी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखवून औषधे घेऊन घरी आले त्यानंतर मुलाला औषध घालून झोपवले नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचच्या दरम्यान आथर्वच्या आईने मुलाला मांडीवर घेतले असता मुलाची काहीही हालचाल जाणवली नसल्याने त्यांनी अथर्वच्या वडिलांना बोलवलं मूल शांतच का आहे रडत हसत का नाही म्हणून हुपरी येथील एका खाजगी रुग्णालयात ताबडतोब नेण्यात आलं पण डॉक्टरांनी आथर्व मयत झाल्याचं सांगितलंय अथर्वच्या जाण्याने त्याच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून पाहणाऱ्यांचे काळीज हेला हेलावत आहे अथर्वच्या जाण्याने त्यांच्या आई वडील बरोबरच गावातील सर्वच लोकांना डोळ्यातून अश्रू अनावर झालेत ही घटना म्हणजे काळीज पिळवटून टाकणारी परिस्थिती होती लहानग्या अथर्वच्या जाण्याने हा लहान मुलाच्या जाण्याने संपूर्ण गावामधून हळहळ व्यक्त केली जात आहे मुलाचा मृत्यू का झाला कशामुळे झाला याचे नेमके कारण न कळाल्याने अथर्वचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचा अहवाल तीन दिवसानंतर आरमधून आल्यानंतरच यामागचे खरे कारण कळणार आहे महानकर न्यूजसाठी रणदी बिवाडीहून राजेंद्र पाटील वंदुरकर